नियम कोणताही असू द्या हो, तो पाळायचा की नाही हे आम्ही ठरवणार अशा आविर्भावात पुणेकरांनी हेल्मेट सक्तीला विरोध केलाय. पत्रकार भवनापासून सकाळी 10:30 सुमारास शेकडो दुचाकीस्वार हेल्मेट सक्तीविरोधात घोषणा देत रॅलीत सहभागी झाले होते. विशेषतः दुचाकीस्वारांनी पुणेरी पगड्या घालत अनोखा आंदोलन करत हेल्मेट सक्तीला विरोध केलाय. शहरात मागील 2 दिवसापासून पोलिसांकडून विना हेल्मेट दुचाकीस्वारावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय पक्ष पदाधिकारी संघटनेच्या हेल्मेट विरोधी कृती समितीने निर्णयास विरोध करत पोलीस आयुक्त कार्यालयावर दुचाकी रॅली काढली. त्या रॅलीत दुचाकीस्वारींनी पुणेरी पगडी घालत हेल्मेट सक्तीचा गांधीगिरीने निषेध केला. हेल्मेट हटाओ कारवाई बचाओ, नहीं चलेगी नहीं चलेगी, हेल्मेट सक्ती नहीं चलेगी. हेल्मेट उत्पादकांचे हित साधणाऱ्या पोलिसांचा धिक्कार असून अशा आशयाचे फलक हातात घेत दुचाकी स्वारांनी हेल्मेट सक्तीचा विरोध केलाय. हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीच्या वतीने आज पुण्याचे पोलीस आयुक्त श्रीयुत व्यंकटेशन यांना सर्व पक्षाचे प्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांनी या ठिकाणी पुण्यातील पत्रकार भवन या ठिकाणाहून सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करून आज आम्ही सगळे काय पुणेकर या ठिकाणी हेल्मेट न घालता पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये आलो आणि त्या ठिकाणी आम्ही पोलीस आयुक्तांना पुणे शहरामध्ये हेल्मेट वापरणं अव्यवहार्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. काही गोष्टीमध्ये काही अंशी त्यांना ते पटलं देखील आहे, परंतु काही न्यायालयीन बाजू असल्यामुळे त्याच्यामध्ये अडचणी येतात असं चर्चेमध्ये लक्षामध्ये आलं. पण आम्ही त्यांना पुणेकरांच्या वतीने विनंती केली आहे की आपण या ठिकाणी हेल्मेट सक्ती करू नये.